थंडी वाढल्यानं नगरजवळील सायबन कृषी पर्यटन केंद्रात हुरड्याचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी वाढती आहे. बुकिंग करून नागरिक कुटुंब मित्रपरिवारासह या निसर्गरम्य वातावरणात येत आहेत. सायबन कृषी पर्यटन केंद्राचा परिसर सर्वत्र हिरवा झालाय. मुलांना आकर्षित करणारी सर्व प्रकारची खेळणी, मनोरंजन करणारे प्राणी, आंब्याच्या झाडाखाली वनभोजनाचा सुखद आनंद येथे मिळतो. लुसलुशीत गरमागरम हुरडा, चटण्या, गोडीशेव, रेवडी, गोड आंबट, बोरे, उकडलेला मका कणीस, पेरूच्या फोडी, उसाचा रस हुरडा पार्टीची लज्जत वाढवतो. माझं नाव भाग्यश्री कुराडे. मी सायबरमध्ये 3 वेळेस आले. मला खूप छान वाटलं. इथे निसर्गरम्य वातावरण खूप भारी वाटलं मला. आणि इथं नेहमी नेहमी येऊशी वाटते. आणि हुरडा पार्टी तर एकदम भारी आहे. बघण्यासारखं खूप आहे. फॅमिलीसाठी तर एक नंबर जागा आहे. खूप मस्त आहे. बघण्यासारखं खूप काही आहे इथे. आणि शिकण्यासारखं पण खूप काही आहे इथं. काय काय बघितलं तू इथं? हुरडा पार्टी, परत स्विमिंग, ते काय होडी, बोटिंग वगैरे सगळं. माझं नाव प्रतीक्षा करडिले आहे. मी आज सायबनला आले खेळायला. म्हणजे इथलचं व्ह्यू खूप छान आहे. नैसर्गिक वातावरण आहे. आणि इथं बोटिंग करायला पण खूप छान आहे. अजून पक्षी पण खूप आहेत बघण्यासाठी. अजून खूप छान देखावा इथलचा. पपेट शो, बैलगाडी हे एक विशेष आकर्षण आहे. डोनाल्ड डक, मिकी माउस, अलीबाबाची गुहा आणि उंच उंच टेकड्या अशी रेलचेल येथे आहे. डिसेंबर महिना सुरू झाला की थंडीची सुरुवात होते. आणि डिसेंबर महिन्यात थंडी आली की खूप रोमॅन्टिक वातावरण असतं. आणि सगळ्या लोकांना, विशेष करून हुरड्याचं जे आहे ते आकर्षण खूप वाढलेलं असतं. आणि हाच काळ असतो की सगळ्या ठिकाणी तुम्हाला हुरडा जो आहे तो खायला मिळतो. आणि हुरडा म्हणजे काय? हुरडा एक संस्कृती आहे. हुरडा म्हणजे काय? हुरडा एक संस्कृती, नुसतं ज्वारीचं कणीच नाही. तर त्याच्याबरोबर तुम्ही मित्रमैत्रिणी जे आहेत ते एकत्र बसतात. सहकुटुंब तुम्ही कुठेतरी सहलीला जाता. आणि एक वेगळा आनंद असतो सगळ्या लोकांचा एकत्रीकरणाचा. आणि साईबन हे अतिशय उत्कृष्ट ठिकाण आहे. तुम्हाला सगळ्या ह्या स्नेह आनंदाचा जो आनंद आहे, हुरडा तर आहेच आहे. म्हणजे ज्वारीची अतिशय, म्हणजे आपण म्हणतो ना की उत्कृष्ट प्रतीची जी कणसं आहेत ती आहेत. ज्वारी आहे त्याच्याबरोबर, मग तुम्हाला बोरं आहेत त्याच्याबरोबर, म्हणजे पेरू आहे. असे वेगवेगळे दुसरे पदार्थही आहेत की ज्यामुळे तुम्हाला हा हुरडा खाण्यामध्ये एक वेगळा आनंद मिळेल. पण सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की सायबनमध्ये जो, म्हणजे जे हुरडा जो आहे ती भाजण्याची पद्धत इतर ठिकाणच्यापेक्षा वेगळी आहे. इथे गोवऱ्याच्या कणसं ह्याच्यामध्ये, म्हणजे गोवऱ्यामध्ये ते कणीस भाजलं जात नाही. आणि त्याची जी घाण आहे ती कणसाला लागत नाही. इथं तुम्ही पाहाल तर ही वायुविजन सारखं जे शास्त्रीय पद्धत आहे की ज्याच्यामध्ये ते कणीस असं गोबऱ्यामध्ये आपण घालून त्याची घाण त्याच्यामध्ये येत नाही आणि ते आपण खात नाही, ह्याचा पूर्ण काळजी घेतली जाते. आता इतर ठिकाणी पण हुरडा असेल, पण इतर ठिकाणच्या हुरड्यापेक्षा साईबनमध्ये काय वेगळं आहे? तर साईबनमध्ये हुरड्याबरोबरच इतर अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तुमच्या कौटुंबिक आनंदासाठी ठेवलेल्या आहेत. अर्थात खूप ठिकाणी तुम्हाला बैलगाडी दिसेल, खूप ठिकाणी तुम्हाला झोपाळे दिसतील, खूप ठिकाणी आणखीन काही खेळ दिसतील. पण साईबनची जी खरं आहे ती आहे पर्यावरण रक्षणाविषयी एक प्रदर्शनी आहे जी सगळ्यांना पाहण्यास लायक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं साईबनला जे आहे, जे इतर ठिकाणी तुम्हाला सापडणार नाही, ते आहे बोटिंग. इथे खूप मोठा तलाव आहे आणि तुम्ही सहकुटुंब, सहपरिवार, मित्रपरिवारासह त्याच्यामध्ये बोटिंगचा आनंद घेऊ शकता. झिप लाईन, जिथे हवा में उडते जाओ असं आम्ही म्हणतो, तुम्ही तरंगत त्या तलावरनं जाता आणि खाली फाउंटन जे आहे ते असं उडत असतं आणि त्याच्यातून तुम्ही ती एक वेगळी अनुपम सफर आहे. आणि सगळ्यात अप्रतिम काय आणखीन असेल तर हा जो, म्हणजे पपेट शो हा राजस्थानी कलाक्षेत्रातला, म्हणजे तिथल्या कलाकारांनी प्रस्तुत केलेला हा जो शो आहे,
आपण म्हणतो बोलक्या बाहुल्या, पण बोटाच्या आधारावरती त्या भावनेचा जो शो आहे हा तुम्हाला अख्ख्या नगर जिल्ह्यात कुठंच बघायला मिळणार नाही. तर या सगळ्या गोष्टींचा आनंद एकत्र तुम्हाला सहकुटुंब सहपरिवार घेता येईल. आता शाळेच्या सहली पण खूप येत आहेत आणि साईबनसारखं ठिकाण नाही. आपल्या सगळ्यांचं या गुलाबी थंडीमध्ये साईबनला मी सहर्ष स्वागत करतो आणि या हुरड्याचा बरोबर आपण सगळ्या गोष्टीचा आनंद घ्यावा आणि एक कुटुंबाचा उत्सव हा आनंदोत्सव ठरावा. जास्तीत जास्त नागरिकांना हुरडा पार्टीचा आनंद देण्यासाठी साईबन सज्ज असल्याचं डॉक्टर प्रकाश कांकरिया यांनी सांगितलं. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर. एक्सक्यूज मी सर, ये मेरा इस्तीफा. क्यों सर? यहाँ के ट्यूबलाइट से मेरे को एलर्जी होता है सर. ओके, मुझे यहाँ का वास्तु पसंद नहीं है. रॉकेट साइंस सीखना है. मुझे बॉलीवुड में जूनियर आर्टिस्ट का रोल मिला है सर. सर मेरा क्या कोई मजाक है क्या? एक से एक घटिया रीजन देके रिजाइन कर रहा? आपने मोहित को एचआईवी के कारण जॉब से निकाला था, वो नहीं था घटिया रीजन. भेदभाव उनके साथ कीजिए जो एचआईवी पॉजिटिव लोगों के साथ भेदभाव करते हैं. मोहित मेरा इस्तीफा. क्या यहाँ का बॉस ठीक नहीं है यार? सॉरी यार, काम कीजिए आप लोग. एचआईवी एड्स अपनेपन को नहीं मार सकता.